ठिकाणी आपल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा आसवानी व इथेनॉल प्रकाराच्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि भव्य शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी या प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा ज्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला ते आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब स्टेजवर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार बाळासाहेब थोरात स्टेजवर उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके माजी आमदार बाळासाहेब दांगड माजी आमदार शरददादा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषद सदस्य आपल्या सगळ्यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आशाताई बुचके माऊली शेठ खंडागळे किशोर शेठ दांगट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष स्टेजवर उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य त्याचबरोबर बाजार समितीचे सदस्य विविध सोसायटीचे पदाधिकारी अधिक गावचे सरपंच उपसरपंच अनेक पदाधिकारी स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मी अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. आज साहेबांचं खरं तर मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपल्या कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते आणि प्रकल्पाचं उद्घाटन आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं परंतु मराठा आरक्षणाचं आंदोलन त्या ठिकाणी चिघळलं आणि म्हणून तो कार्यक्रम आपण पोस्टपोन केला. सर्व संचालकांनी निर्णय घेतला आणि आंदोलकांच्या उपस्थिती संचालकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम आपण गळीत हंगामाचा सुरू केला. परंतु सगळ्यांची इच्छा अशी होती का साहेबांच्याच हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करायचं कारण ज्यांनी संपूर्ण हयात आपली शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या जनतेसाठी या ठिकाणी खर्ची लावली शेतकऱ्यांच्या ज्या ज्या अडचणी आल्या जे जे प्रश्न आले तो सोडवण्याचा खरं तर पवार साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून पवार साहेबच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे असा आमचा सर्व संचालक मंडळाचा सर्व शेतकऱ्यांचा आट्टाच होता. म्हणून खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आपण उशिरा घेतला आणि हा कार्यक्रम लोकार्पण सोहळा आपण साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न करतोय याचा आपल्या सगळ्यांना आनंद होतोय. आज स्टेजवर नामदार बाळासाहेब थोरात आहेत. साहेब खरं तर माजी महसूल मंत्री साहेब कृषीमंत्री राज्याचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अनेक अडचणी आणि शेतकरी हिताचे अनेक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे. खासदार अमोल कोल्हे या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत. आपण बघितलं का खासदार झाल्यापासून खासदार साहेबांनी अनेक मोठमोठे प्रोजेक्ट असतील अनेक मोठे प्रश्न मार्गी लावायचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले. हे सगळेच मान्यवर स्टेजवर उपस्थित आहे. आमचे बंधू अतुल शेठ बेनके या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्टेजवर माजी आमदार बाळासाहेब दांगट असतील शरददादा सोनवणे असतील आशाताई असतील माऊली शेठ असतील ही सर्व मंडळी खरं तर कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न किंवा सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात. आज कारखान्याची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीचं आपलं क्रशिंग या ठिकाणी चालू आहे. आज 4.5 लाख टनाचा गाळप आपण या ठिकाणी केलेला आहे. 10.46% उतारा आपण या निमित्ताने या ठिकाणी ठेवलेला आहे. चांगली दुष्काळाची परिस्थिती आहे. पूर्व हंगामी सुरीची लागवडी शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली पाहिजे. आज दुष्काळाची परिस्थिती पाऊस कमी असताना आपण पाहिलं का आम्हाला सुद्धा वाटलं गाळप अतिशय कमी प्रमाणात होईल. कारखान्याचं गाळप 7 लाखाच्या पुढं जातंय की नाही आमच्या सर्व संचालक मंडळाच्या पुढं प्रश्न होता.
परंतु उतासे टनेज आता सुद्धा आपला शेतकरी एक चांगल्या पद्धतीचं टनेज काढतोय. कारखान्याच्या माध्यमातून त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करायचं, बेने पुरवठा करायचा, रोपं पुरवठा करायची, ठिबक सिंचनच्या योजना त्याला द्यायच्या, हिरवाळीची खतं द्यायची, ताक द्यायचा, धंचा द्यायचा, खतं पुरवायची, त्यांना प्रशिक्षण द्यायचं, प्रोत्साहनपर त्यांना बक्षिसं द्यायची, असे विविध उपक्रम आम्ही कारखान्याच्या माध्यमातून राबवत असतो. आणि त्यामुळं शेतकरी सक्षम झाला पाहिजे हा दृष्टिकोन आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर. आपण जर बघितलं तर आज ज्या डिस्लरीचं आपण उद्घाटन या ठिकाणी केलेले, 2005 साली अल्फा लवालची 30 KLPD डिस्लरी आपण या ठिकाणी उभी केली. आणि नंतरच्या काळात ज्यावेळेला आता केंद्र शासनाने एक प्रोत्साहन दिलं की इथेनॉलचा तुम्ही उभा केला पाहिजे, प्रकल्प उभे केले पाहिजेत, जेणेकरून पेट्रोलमध्ये 5% ब्लेंडिंग वरून 10%पर्यंत आता सुरुवात झालेली आहे. आणि 2025 20% ब्लेंडिंगचं धोरण हे आता सरकार त्या ठिकाणी अवलंबत आहे. म्हणून कारखाने इथेनॉलचे प्रोजेक्ट या ठिकाणी चालू केले. TSKLPD डिस्लरी आपण त्यावेळेला चालू केली होती, आता 35KLPD डिस्लरी आपली या निमित्ताने या ठिकाणी उभी राहते. आणि नक्कीच याचा फायदा हा कारखान्यातील शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव देण्यासाठी आपल्याला या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे. साखरेचं प्रोडक्शन कमी होत चाललेले आहे. खरं तर वेळोवेळी साहेब शेतकऱ्यांच्या दृष्टीने, कारखानदारीच्या दृष्टीने, सहकाऱ्याच्या दृष्टीने अनेक वेळेला आपण पाहिलेलं असं की त्या ठिकाणी प्रश्न मांडायचा प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. 65,000 प्रति लिटर दिन क्षमतेची ही डिस्लरी आज CAV मोलॅसिस जर केलं तर 85,000 लिटर प्रतिदिन आपण चालवत असतो. आणि BAV पासून 1,00,000 लिटर प्रतिदिन आपण आज या डिस्लरीचं कामकाज त्या ठिकाणी आपलं चालू आहे. खरं तर विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील, स्वर्गीय सोपान शेठ शेरकर असतील, त्यांच्या मी त्यांचे खरं तर जवळून त्यांना त्या ठिकाणी पाहिलं की पवार साहेबांबद्दलचं प्रेम, पवार साहेबांची असलेली त्यांची जवळीक आणि तेच बाळकडू खरं तर त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि साहेब ज्या ज्या वेळेला खरं तर कारखान्याच्या संदर्भात असतील, शेतकऱ्यांच्या असतील, ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आला. साहेबांनी त्या अडचणी सोडवल्या. वेळोवेळी साहेबांचं या ठिकाणी आपल्या कारखान्याला मार्गदर्शन राहिलेले. आज कारखानदारीसमोर मोठमोठ्या अडचणी या ठिकाणी होत आहेत. एका बाजूला डिस्लरीतून इथेनॉल निर्मितीकडं लक्ष केंद्रित केलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला साखरेकडं निर्यात बंदी आहे. आज जर साखरेची जर निर्यात जर त्या ठिकाणी केली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 50 रुपये किलोनी साखर विकली जाऊ शकते, परंतु आज MSPचा जर विचार जर केला तर 31 रुपये साहेब त्या ठिकाणी MSP आहे. 36 रुपये 37 रुपये जर MSP केली तर अधिकचा बाजारभाव शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगला देण्याचं काम आमच्या या कारखानदारीला त्या ठिकाणी करता येण्यासारखं आहे. असे अनेक प्रश्न खरं तर या निमित्तानं उद्भवतात. आज जर बघितलं तर इथेनॉल मिळालेल्या ऑर्डरमध्ये आज जी काही ऑर्डर दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने त्या ठिकाणी कपात केली आणि कमी प्रोडक्शन करण्याचा अट्टास त्या निमित्तानं त्या ठिकाणी धरत चाललेला आहे. आज ऊस तोडणी कामगारांचे दर वाढवले 34%, नक्कीच त्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे. परंतु MSP जर वाढवली तर नक्कीच तोडणी असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, यांना अधिकचा बाजारभाव या निमित्तानं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर आता जर पाहिलं असेल तर PP बॅगमध्ये आपण साहेब त्या ठिकाणी हा एक महत्त्वाचा विषय आहे. PP बॅगमध्ये आपण साखर पॅकिंग करतो, परंतु केंद्र शासनाने 20% साखर ही कुठल्या परिस्थितीत ज्यूट बॅगमध्येच तुम्ही पॅक केली पाहिजे. थोडा साहेब तर हा अट्टास त्यांनी त्या ठिकाणी पकडला आहे. आणि 20 रुपयाची बॅग आज 60 रुपये 70 रुपयाला आणून त्या ठिकाणी त्याची पॅकिंग करायला आपल्याला लागते. हा अधिकचा खर्च या निमित्ताने कारखान्यावर येत चाललेला आहे. अनेक प्रश्न खरं तर कारखानदारीच्या निमित्ताने आहे. शेतकरी आमचा अडचणी झालेला आहे. कांद्याचा मोठा प्रश्न आहे. कांद्याची निर्यात या निमित्ताने त्या ठिकाणी होत नाही. कारखान्याची कांद्याची निर्यात न झाल्यामुळं
अनेक शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून तमाम जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता. टोमॅटोचे मोठे प्रश्न आहे, कांदे टोमॅटोचे बाजार अचानकचे वाढले आणि 65% शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला. शेतकऱ्याची आत्महत्या, जुन्नर तालुक्यातला दशरथ केदारी सारखा शेतकरी जर पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या जर करतो तर याच्यासारखं दुर्दैवाचं आमच्या शेतकऱ्यांचं कुठलंच नाही. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचं प्रमुख क्षेत्र म्हणून घोषित केलं, एवढं मोठ्या बिबट्याच्या दिवसा ढवळे आमच्या जुन्नर तालुक्यात बिबट्या दिसत आहेत. 3 दिवस दिवसा लाईट, 3 दिवस रात्रीचे लाईट, 24 तास दिवसाची लाईट आम्हाला त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांना मागच्या वेळेला दिली, त्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही. आजच मला वाटतं मी सकाळीच पेपरला वाचलं का दुधाला फक्त दूध संघातला जे दूध घालतात त्यांनाच फक्त 5 रुपये अनुदान मिळणार, परंतु खाजगी संस्थांना पण देण्याचं, पण त्याच्या अटी एवढ्या अडचणीच्या घातलेल्या आहेत का त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोहोचल असं वाटत नाही. असे अनेक प्रश्न साहेब आमच्या शेतकऱ्यांसमोर आहेत. आपण आलात नक्कीच आमचा आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना आनंद झालेला आहे. आपलं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो, स्टेजवरील सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो, आपण सर्व शेतकरी मंडळाला आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.